चला इकडे बघा आता पुढे काय झालं बघूया आपण. आता शिवरायांनी जिंजीचा किल्ला जिंकला, वेलूरचा किल्ला जिंकला आणि असे अनेक वेगळे वेगळे किल्ले जिंकले आणि 20 लाख उत्पन्नाचा प्रदेश त्यांनी कर्नाटक प्रांतामध्ये जिंकला. हां आता शिवराय पुढे निघाले आणि पुढे त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ, त्यांचा भाऊ होता तिथे वेंकोजी राजे, वेंकोजी रावांची भेट घ्यायचं ठरवलं. तंजावरला त्यांचा कुठे होता तो, तंजावर कुठे होता, हा कुठे होता वेंकोजी राजे, तंजावर, तंजावरची जागी त्यांच्याकडे होती जिथे शहाजी राजे पण होते. कळलं, शहाजी राजे पण होते ना, शहाजी राजांची जागीर वेंकोजी राजांना दिली होती. हां मग ह्या तंजावरला वेंकोजी राजाला भेटायचं ठरवलं. वेंकोजी राव हे शिवरायांचे सावत्र भाऊ होते आणि वेंकोजी रावांना भेटीला बोलवलं. शिवरायांनी सांगितलं की आम्हाला भेटायला आम्ही आलेलो आहे, तुम्ही या आम्हाला भेटायला या, असं त्यांना निरोप पाठवला. हां आपण बघूया आधी व्हिडिओ बघूया आणि नंतर आपण वाचूया. आधी व्हिडिओ बघा. हां बघितला सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, आता आपण वाचूया. वेंकोजी राजांची भेट. महाराजांनी आपले सावत्र भाऊ वेंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले. आत्ता तुम्ही व्हिडिओत पाहिलं त्यांचे सावत्र भाऊ, महाराजांचे सावत्र भाऊ कोण, शिवाजी राजांचे सावत्र भाऊ कोण, आवाज येतोय का माझा, आवाज येतोय का, शिवरायांचे सावत्र भाऊ कोण, हां राम बोल, राम राम सांग. व्हेरी गुड, बरोबर. व्यंकोजी राजे शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे, आणि शिवरायांनी त्यांना पत्र लिहिलं की आम्हाला भेटायला या, आम्ही आलो आहे तुम्ही आम्हाला भेटायला या, भेटीसाठी बोलावले शिवरायांनी त्यांना. पुढे काय दिले बघा, ना खुशीनेच ते आले. एकच वाक्य वाचा, एकच वाक्य वाचा. ना खुशीने म्हणजे ते खुश नव्हते, ना खुशीने. म्हणजे आवड नसताना. ना खुशीने म्हणजे आवडत नसताना, त्यांना आवडत नव्हतं. शिवरायांनी भेटीला बोलवलं पण त्या वेंकोजी राजांना यायचं नव्हतं. ते म्हणाले काय कशाला बोलवलं, आले ना खुशीने. कळलं, तुम्ही सगळेजण, तुम्ही सगळेजण ऑनलाईन क्लासला पण ना खुशीनेच बसता ना. ऑनलाईन क्लासला रोज 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 क्लासला बसायला सांगते आई, सांगते बसा बसा क्लास करायचा अभ्यास करायचा, ना खुशीनेच करता ना. तुम्ही पण सगळे, तुम्ही पण सगळे खुश नसतात ना क्लासला, काय हो ना, ना खुशीनेच अभ्यास करता. तुम्हाला सगळ्यांना शाळेत यायचं आहे ना, शाळेत यायला आवडतं पण क्लास आवडत नाही ना. कळतंय का, ना खुशीनेच अभ्यास करतात तुम्ही, ना खुशीनेच क्लासला येतात. तसं हा व्यंकोजी राजे पण ना खुशीनेच आले. महाराजांनी पुढे वाचा, महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. व्यंकोजी राजे आले, महाराजांनी त्यांना भेटवस्तू दिल्या, फुलं दिले, सत्कार केला, त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला, केलं कळलं. जसं आपल्या शाळेत, आपल्या शाळेमध्ये
कार्यक्रम असला, पा झेंडावंदन असलं, नाच असलं किंवा झेंडावंदन असलं की पाहुणे येतात. शाळेमध्ये पाहुणे येतात की नाही झेंडावंदनला किंवा कार्यक्रमाला बघायला पाहुणे येतात. मग त्या पाहुण्यांना आपण भेटवस्तू देतो, फुलं देतो, देतो की नाही, कळतंय का रे? हां, मग त्याला म्हणायचं सत्कार केला त्यांचा. तसं इथे व्यंकोजी राजांचा सत्कार केला. पाहुण्यांना कसं सगळं देतो आपण, भेट देतो, फुलांचा गुच्छ देतो आणि मग सगळेजण टाळ्या वाजवतात, हो की नाही? मग तसं इथे व्यंकोजी राजांचा सत्कार केला शिवरायांनी. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी त्यांनी त्यांना गळ घातली. शिवरायांनी व्यंकोजी राजांना सांगितलं, शिवरायांनी त्यांचा सत्कार केला, स्वराज्याच्या कामात सहकार्य करण्यास सांगितले. शिवरायांनी व्यंकोजी राजांना सांगितलं की तुम्ही आम्हाला स्वराज्याच्या कामामध्ये मदत करा. सहकार्य म्हणजे काय? मदत, सहकार्य. सहकार्य म्हणजे मदत करायला सांगितलं. शिवरायांनी व्यंकोजी राजांना स्वराज्याच्या कामात सहकार्य करण्यास सांगितले. व्यंकोजी राजांनी सांगितलं की तुम्ही पण आम्हाला मदत करा, आपण मिळून काम करूया असं सांगितलं. काही दिवस व्यंकोजी राजे महाराजांबरोबर राहिले. हे पा, हे कोण आहे? हे कोण आहेत? कोण आहे हे? कोण सांगेल हे कोण आहेत? हे कोण आहे? बोला बोला, हे कोण आहेत? स्नेहलचं लक्ष नाहीये का? हे कोण आहे? यांचं नाव काय? अरे मी काहीतरी विचारते, सांगा उत्तर. हे कोण आहे? बरोबर स्नेहल, सांग बरोबर. स्नेहल परत सांग, स्नेहल परत सांग, कोण आहे ते? व्यंकोजी राजे. आणि हे कोण आहेत? हे कोण आहेत? शिवाजी राजे. शिवाजी राजे. हे दोघ कोण आहेत? हे दोघ कोण? सावत्र भाऊ. शिवरायांचे सावत्र भाऊ, सख्खे भाऊ नाही, सावत्र भाऊ. म्हणजे शहाजी राजांच्या दोन पत्नी होत्या, जसं जिजाबाई आणि दुसऱ्या अजून एक होत्या. मग त्यांचा मुलगा व्यंकोजी. जिजाबाईंचे शिवाजी राजे आणि दुसऱ्या ज्या पत्नी होत्या त्यांचा मुलगा व्यंकोजी. कळलं? ते शिवरायांचे सावत्र भाऊ होते. आणि व्यंकोजी राजांना त्यांनी सांगितलं सहकार्य करा. आणि थोडे दिवस शिवरायांच्या सोबत राहिले व्यंकोजी राजे थोडे दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर राहिले. पण नंतर एक दिवस रात्री गुपचूप निघून गेले. कळते का तुम्हाला? व्यंकोजी राजे थोडे दिवस राहिले इथे शिवरायांच्या सोबत, इथे राहिले पण एक दिवस गुपचूप निघून गेले. शिवरायांना सांगितलं नाही की मी चाललो असं सांगितलं नाही. शिवरायांना न सांगता गुपचूप निघून गेले. कुठे गेले? कुठे गेले? तंजावर. तंजावर त्यांची जी जहागीर होती की नाही, बघा. एका रात्री वाचा वाचा हे, एका रात्री महाराजांना न सांगता व्यंकोजीराव तंजावरला
निघून गेले, गुपचूप निघून गेले, सांगितलं नाही की मी आता चाललो, जपास झालो, आता काम झालं माझं, मी जातो असं सांगितलं नाही, गुपचूप निघून गेले. रात्री शिवाजी राजे झोपले होते आणि हे गुपचूप निघून गेले, कळलं का? हां. आणि अजून काय केलं त्यांनी? निघून गेले आणि अजून काय केलं बघा. आणि आणि इथून वाचा, इथून वाचा. आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला, कळतंय का? हे व्यंकोजी राजे, व्यंकोजी राजे निघून गेले आणि त्यांचे जे सैनिक होते की नाही, त्या शिवरायांच्या फौजेवर हल्ला केला. व्यंकोजी राजांबरोबर पण वेगळे वेगळे सैनिक होते, सैनिक मावळे किंवा त्यांच्याबरोबर होते ते सैनिक, शिवरायांबरोबर होते ते मावळे. शिवरायांच्या मावळ्यांवर त्यांनी हल्ला केला, शिवरायांबरोबर लढाई केली व्यंकोजी राजांनी. गुपचूप गेले आणि परत आले आणि लढाई केली, कळलं का? पण शिवरायांच्या फौजेने फौजेवर हल्ला केला, त्यांना शिवरायांनी हरवलं आणि शिवरायांच्या फौजेने व्यंकोजी राजांना हरवलं, लढाईमध्ये हरवलं, कळलं का? समजलं? व्यंकोजी राजांचे जे सैनिक होते मावळे, त्यांनी त्यांचे शिपाई होते, त्यांनी शिवरायांच्या मावळ्यांवर हल्ला केला आणि मग शिवरायांच्या मावळ्यांनी पण त्यांच्याशी लढाई केली, खूप जोरदार लढाई झाली आणि या व्यंकोजी राजांना हरवलं, कळलं? समजलं सगळ्यांना? व्यंकोजी राजांचा पराभव झाला. पराभव म्हणजे काय? पराभव म्हणजे हरले. पराभव झाला म्हणजे हरले व्यंकोजी राजे. समजलं? हा, पुढे काय दिलं बघा. आपल्या, पुढे वाचा, पुढे वाचा. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. एकच वाक्य वाचा. हा, खूप वाईट वाटलं त्यांना. शिवरायांचा हा सावत्र असला तरी हा भाऊ होता, भाऊ, शिवरायांचा भाऊ होता. मग व्यंकोजी राजांनी काय केलं? गुपचूप निघून गेले आणि परत लढाई केली ना, आणि मग शिवरायांना त्याच्याशी लढाई करावी लागली आणि त्याला हरवलं. पण महाराजांना खूप वाईट वाटलं की आपला भाऊ आपल्याबरोबर लढाई करतो, खूप वाईट वाटलं महाराजांना, फार वाईट वाटलं, दुःख झालं की आपला भाऊ आहे. आपण भावाबरोबर आपण लढाई करतो का? भावाबरोबर जो शत्रू आहे त्याच्याशी लढाई करतो, भावाबरोबर लढाई करायची असते का? बरोबर आहे का असं? भावाबरोबर आपण लढाई करतो, मारामारी करतो, तुम्ही करता? तुमच्या बहीण भावाबरोबर मारामारी करता, भांडणं करता? नाही ना. मग इथे व्यंकोजी राजांनी शिवरायांबरोबर लढाई केली आणि मग शिवरायांना खूप वाईट वाटलं, कळलं? तरी पण शिवरायांनी बघा काय केलं. त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली. शिवरायांनी व्यंकोजी राजांना हरवलं, पण नंतर शिवरायांनी त्यांना पत्र लिहिलं, पत्रे पाठवली, त्याच्यात लिहिलं की तुम्ही असं चुकचूक वागू नका, चांगलं वागा, आम्हाला मदत करा, असं सगळं लिहिलं, पत्र पाठवलं त्यांना. समजुतीची म्हणजे समजूत घातली की तुम्ही असं चुकीचं वागू नका. आजूबाजूला जो शत्रू आहे, औरंगजेब बादशहा, आदिलशहा, निजामशहा, हे जे शत्रू आहेत आपले स्वराज्याचे, त्यांच्याबरोबर मैत्री करू नका, असं त्यांनी लिहिलं पत्रामध्ये, पत्र पाठवली त्यांना, कळलं व्यंकोजी राजांना. जिंजीच्या दक्षिणेकडील, वाचा वाचा वाचा, त्याच्याशी काहीच समजणार नाही, प्रत्येक वाक्य वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे.
जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. शिवरायांनी काय केलं, जिंजीचा किल्ला जिंकला होता की नाही, जिंजीचा किल्ला जिंकला होता. त्या जिंजी किल्ल्याच्या जवळचा दक्षिणेकडचा जो भाग होता तो सगळा भाग देऊन टाकला व्यंकोजी राजांना दिला. जिंजी किल्ल्याच्या जवळचा जो भाग होता दक्षिणेकडचा तो भाग त्यांना देऊन टाकला. हां, अजून काय केलं, या व्यंकोजी राजांची पत्नी, त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. अजून काय केलं शिवरायांनी, त्यांची जी बायको होती व्यंकोजी राजांची बायको, पत्नी म्हणजे कोण, बायको, व्यंकोजी राजांची पत्नी कोण, दीपाबाई पत्नी त्यांची व्यंकोजी राजांची, तिला पण कर्नाटकातला थोडा प्रदेश देऊन टाकला. म्हणजे शिवराय कसे होते बघा, सगळं स्वतःसाठी घेत नव्हते, सगळ्यांना मदत करायचे. हां, महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. म्हणजे काय, त्यांनी त्यांना पत्र जे लिहिलं होतं त्याच्यात काय लिहिलं होतं की दुसरे परके शत्रू आहे औरंगजेब बादशाह, आदिलशाह किंवा निजामशाह यांचा भरोसा धरू नये, आपण स्वतःच्या मनगटातल्या ताकदीवर लढायचं, स्वतः पुरुषार्थ गाजवायचा, दुसऱ्या परक्या शत्रूची मदत घ्यायची नाही, आपल्या स्वकीयांची मदत घ्यायची, कळलं, असं त्यांनी पत्रातून सांगितलं त्यांना. आता पुढे काय झालं बघा, कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. आता या आपण आता इथे नकाशा नाही, कर्नाटकामधला सगळा भाग जिंकत ते संपली तिथली लढाई आणि मग शिवराय रायगड किल्ल्यावर आले. कळलं, एक मिनिट आपण पुसू. हां, आता कर्नाटकची मोहीम संपली. लढाई करून झाली, वेगवेगळे किल्ले, नंतर किती 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश त्यांनी जिंकला, वेगवेगळे किल्ले जिंकले आणि ते सगळं संपवून परत आले महाराष्ट्रात रायगडावर. शिवराय रायगडावर परत आले. आता कर्नाटक मधली लढाई संपली, खूप महिन्यांनंतर आले ते. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. हां, आता एवढे महिने, एवढे म्हणजे वर्ष लागली असतील कदाचित त्या मोहिमेला, खूप दगदग, कारण घोड्यावरून जायचं, लढाई करायची, सतत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हल्ले करायचे, लढायचं, म्हणजे त्यांना आराम नव्हता. आणि त्या काळामध्ये पायी जायला लागायचं किंवा घोड्यावरनं जायला लागायचं, हत्तीवरनं पटपट जाता येत नव्हतं, खूप लांब जावं लागायचं, हो की नाही. त्यामुळे शिवराय खूप दमले होते, थकले होते. आपण पण तुम्ही सगळेजण बघा, गावाला वगैरे जाऊन आलो, प्रवास करून आलो की आपण दबतो की नाही, गावाला गेलो बसमधनं किंवा आगगाडीतून जरी जाऊन आलो, गावाला जाऊन आलो की आपण थकतो, दबतो खूप, मग आराम करायचा असतो आपल्याला, हो की नाही. तुम्ही सगळेजण पूर्वी सहलीला जाता, सहलीवरून आले की थकून जाता, दमले, मग झोपायचं घरी, मग दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये येत नाही,
हो ना, तुम्ही सगळे असं करतात की नाही, शाळेत येत नाही मग एक दिवस सुट्टी असं करता ना, मग तसं शिवराय पण एवढी मोठी मोहीम करून आले, आता ते खूप थकले होते, पण त्यांना आराम करायला वेळ नव्हता. का? कारण जंजिऱ्याचा सिद्धी. कोण होता? जंजिरा किल्ल्याचा सिद्धी. जंजिरा किल्ला, हा जंजिरा किल्ला आहे, हा पाण्यामध्ये आहे हा किल्ला, कळलं का? अलिबागच्या जवळ, मुरुड जवळ. पाहिलाय तुम्ही हा किल्ला? तुम्ही काहीच पाहिलेला नाहीये, तुमची अजून सवलच गेली नाही. जंजिरा किल्ला हा पाण्यातला किल्ला, जलजुजव, पाण्यातील किल्ला, जंजिरा किल्ला, जलदुर्ग हा पाण्यातील किल्ला आहे. हा किल्ल्यावरती तिथला राजा कोण होता? सिद्धी. सिद्धी हा जो होता खूप क्रूर होता, दुष्ट होता, आणि तो हा सिद्धी आता महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास द्यायला लागला होता, कळलं? आणि त्यामुळे शिवरायांना आरमारी मोहीम काढावी लागली. आरमारी मोहीम, आरमारी मोहीम म्हणजे काय? पाण्यामध्ये लढाई करायची आता, कारण हा किल्ला पाण्यात होता, जमिनीवर डोंगरावर नव्हता हा किल्ला. जंजिरा किल्ला पाण्यामधला किल्ला होता. तुम्हाला फोटो दाखवते त्याचा, जंजिरा किल्ल्याचा फोटो दाखवते. पूर्ण पाण्यातला किल्ला आहे जंजिरा. दिसतोय सगळ्यांना? आवाज येतोय माझा? हा बघा जंजिरा किल्ला, हा बघा कशी तटबंदी आहे, बघितला सगळ्यांनी? बघितला का? हा बघितलं सगळ्यांनी? स्नेहल, स्नेहल तुझा व्हिडिओ चालू कर. पाहिला का सगळ्यांनी जंजिरा किल्ला? आत्ता मी फोटो दाखवला तुम्हाला, जंजिरा किल्ला पाहिला का फोटो? हां, मग हा किल्ला, हां हा किल्ला कुठे यायला म्हणतात? जलदुर्ग, जलदुर्ग, कळलं? जलदुर्ग म्हणजे पाण्यातला किल्ला आहे, तो जमिनीवर नाही आहे, पाण्यामध्ये सगळीकडे पाणी आहे. मग या किल्ल्यावर लढाई कशी करणार? पाण्यामधून जायचं बोटीतून लढाई करायला, कळलं का? मग हा या किल्ल्याचा, या किल्ल्यावरती सिद्धी होता, सिद्धी हा मुघल, कळलं का? आणि हा खूप दुष्ट होता, हा लोकांना त्रास देत होता, बायकांना मुलींना पळवून घेऊन जायचा, शेतकऱ्यांच्या शेतातलं धान्य घेऊन जायचा, घरं तोडून टाकायचा, मंदिरं उद्ध्वस्त करायचा, असा हा सिद्धी होता, कळलं? आणि हा याचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांना आरमारी मोहीम काढावी लागली. आरमारी मोहीम म्हणजे पाण्यामध्ये लढाई करायची, बोटीतून जाऊन लढाई करायची, कळलं का? पण शिवरायांना ती जिंकता नाही आला. मग शिवरायांना या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. ते आरमारी मोहीम म्हणजे पाण्यामधून लढाई करायची, आरमार दल उभारावं लागलं त्यासाठी, कारण हा जंजिरा किल्ला हा जलदुर्ग आहे, पाण्यामधला किल्ला आहे. आणि शिवराय त्या दक्षिणेच्या मोहिमेवरून खूप थकले होते, पण परत त्यांना लढाई करायला जावं लागलं, कळलं का? हां, आता तुम्ही व्हिडिओमध्ये सगळं पाहिलं आहे. हां बरं, यावेळी पुढे वाचा, पुढे वाचा. यावेळी महाराजांचे वय 50 वर्षांचे होते.
30-35 वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते, त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही। आणि जेव्हा या जंजिऱ्याचा जी आरमारी मोहीम काढली त्यावेळी शिवरायांचं वय किती होतं, 50 वर्ष वय होतं त्यांचं, 50 फक्त। पण या 50 वर्षात त्यांनी सतत 30-35 वर्ष त्यांनी सतत लढाया सतत केल्या। त्या लहानपणापासून आराम केला नाही, कळलं का, शिवरायांनी आराम नाही केला अजिबात। सारखं इकडे लढाई तिकडे लढाई, याला जिंक याला हरवा, त्याच्याशी लढाई करा। आणि ते जवळ नव्हतं, सतत घोड्यावरनं जायचं लांब आणि लढाई करायची, म्हणजे शक्ती पण लागते, हो की नाही। आराम करत बसले तर मग हरणार, हो की नाही। त्यामुळे शिवरायांना आराम मिळाला नाही। त्यावेळी त्यांचं वय 50 वर्षाचं होतं फक्त, आणि सतत दगदग काम, खूप सारखं सतत कष्ट केले त्यांनी। कशासाठी? आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण व्हावं, स्वराज्य टिकून राहावं, याच्यासाठी सतत त्यांनी खूप कष्ट केले शिवरायांनी, कळलं। पुढे बघा काय झालं। आणि त्यांचं सतत काम केल्यामुळे नंतर ते आजारी पडले, सतत लढाई, मग ते आजारी पडले, थकले आणि मग आजारी पडले। रयतेचा वाली गेला, तारीख 3 एप्रिल 1680, सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला। आणि 3 एप्रिल 1680 रोजी शिवराय वारले, शिवराय देवाघरी। शिवरायांचे निधन झाले वारले 3 एप्रिल 1680, कळलं हं, त्या तारखेवरनं पण होय। रयतेचा वाली गेला, रयत म्हणजे कोण, रयतेचा वाली गेला, रयत म्हणजे कोण, लोक, जनता, महाराष्ट्रात राहणारे लोक। रयत म्हणजे कोण, महाराष्ट्रातले लोक किंवा महाराष्ट्रातली जनता। या रयतेचा वाली गेला, वाली म्हणजे कोण, त्यांच्याकडे लक्ष देणारा, त्यांना मदत करणारा, त्यांच्यासाठी काम करणारा म्हणजे वाली। कोण होते, शिवराय। रयतेचा वाली म्हणजे कोण, शिवराय, कळलं। आणि 3 एप्रिल 1680 सर त्यांचं निधन झालं, आणि सगळ्या लोकांना खूप दुःख झालं। शिवाजीराजे देवाघरी गेले, हां, महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं ज्यांनी, ते शेवटी देवाघरी गेले। आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या, जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले। अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती, महाराज थोर राष्ट्रपुरुष होते। पूर्ण भारतामध्ये त्यांच्यासारखं, शिवरायांसारखं काम कोणीच केलं नाही, एवढं मोठं काम शिवरायांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचं आणि मुघल शत्रूला नमवण्याचं। त्यांना हरवलं, मुघलांना हरवलं, हो की नाही। परकीय शत्रूंचा त्यांनी बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण होऊ शकलं, है ना। आणि असे हे शिवराय थोर राष्ट्रपुरुष होते। थोर राष्ट्रपुरुष
शिवराय हे थोर राष्ट्रपुरुष होते. थोर कोणाला म्हणायचं? ज्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे चांगलं, त्यांना आपण थोर म्हणतो. आणि राष्ट्रपुरुष म्हणजे आपल्या पूर्ण भारताचे ते राष्ट्रपुरुष होते. सगळीकडे त्यांच्या कार्याची कीर्ती पसरलेली. महाराष्ट्रात स्वराज्य शिवरायांमुळे निर्माण झालं ना, म्हणजे मोठं काम केलेलं आहे त्यांनी खूप. आणि अशा शिवरायांचं 3 एप्रिल रोजी 1680 साली कळलं, समजलं? हा पाठ समजला आहे तुम्हाला? हां, आता इथे नकाशा दाखवला आहे बघा. या नकाशामध्ये काय दाखवलं आहे बघा. हा नकाश, शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं, स्वराज्य स्वराज्य कुठे कुठे होतं बघा. हे पा, जे लाल रंगाने दाखवलं आहे ना, इथे दाखवलं आहे बघा, नकाशा बघा. इथे लाल रंगाने जे दाखवलेलं आहे हे शिवाजी महाराजांचे स्वराज्य. हे सगळं स्वराज्य होतं. इथे शिवरायांचं राज्य होतं. इथे शिवरायांचं स्वराज्य. नंतर जांभळ्या रंगाने तंजावरचे राज्य, व्यंकोजी राजे त्यांचा सावत्र भाऊ होता ना, भाऊ शिवरायांचा सावत्र भाऊ, त्यांचं राज्य होतं इथे व्यंकोजी तंजावरला. तंजावर बघा नकाशात, बघा तुमच्या पुस्तकात व्यंकोजी राजांचं राज्य होतं. नंतर पिवळ्या रंगाचं बघा, परकीय सत्ता. इकडे पिवळा रंग दाखवलाय, मुघल असतील इकडे, परकीय सत्ता. इथे मुघलांचं राज्य होतं. कळलं? हां, कोणता भाग आहे? हां, जिथे जिथे पिवळा पिवळा रंग आहे इकडे, इथे पण आहे. इथे गोव्याला पोर्तुगीज होते. गोव्याला कोण होते? पोर्तुगीज. परकीय सत्ता, दुसऱ्या देशातून आलेले पोर्तुगीज. नंतर इकडे कोण होते? इथे पण पोर्तुगीजच दाखवलेले, मुघल नाही, पोर्तुगीज आहे. परकीय सत्ता इथे बघा, पिवळ्या रंगाने जे दाखवले, बघतायत ना सगळे? तुम्ही सगळे बघताय ना तुमच्या नकाशात? बघा हे पिवळ्या रंगाने दाखवले, ते काय आहे? परकीय सत्ता. परकीय सत्ता कोणाची होती इथे? पोर्तुगीज. पोर्तुगीज बघा इथे लिहिलंय, दमण वसई जंजिरा. जंजिऱ्याला सिद्धीची सत्ता होती. बघा परकीय सत्ता कोणकोणत्या होत्या. इकडे बघा परकीय सत्ता. परकीय सत्ता कोणकोणत्या होत्या बघा, पिवळ्या रंगाने दाखवलेलं आहे बघा, दिसतंय? पोर्तुगीज, पोर्तुगीज होते. नंतर इकडे सिद्धी, हा जंजिऱ्याचा सिद्धी. सिद्धी सिद्धी कळलं? हा, आणि पोर्तुगीज कुठे कुठे होते? दमण वसई आणि इकडे गोवा. इथे पोर्तुगीज होते आणि सिद्धी कुठे होता? जंजिरा. इथे जंजिऱ्याला सिद्धी होता आणि पोर्तुगीज इकडे होते. या सगळ्या काय आहेत? परकीय सत्ता, दुसऱ्या देशातून आलेले, आपल्या भारतातले नव्हते, भारताच्या बाहेरून आले होते ते. भारतामधले राहणारे नव्हते ते, दुसरीकडून आले होते. कळलं का? हां, त्यांना म्हणायचं परकीय सत्ता. समजलं? हां, आणि शिवरायांचं स्वराज्य बघा. स्वराज्य केवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं होतं बघा शिवरायांनी. हे पूर्ण इकडे पण कळलं का?
हे पूर्ण स्वराज्य शिवरायांचं, म्हणजे केवढं मोठं काम केलेलं आहे शिवरायांनी. समजलं? हां, समजलाय हा पाठ. बर, आज आपण थांबूया, आता थांबूया. आपण हे ह्याच्यावरचे प्रश्न उद्या घेऊया, ह्याच्यावरचे प्रश्न उद्या घेऊया. किती वाजले? ठीक आहे, हे प्रश्न आपण उद्या घेऊया. ठीक आहे.